शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी स्नेहल, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. ढगाळ वातावरण आणि झालेला पाऊस यामुळे द्राक्ष पट्ट्यातील शेतकरी धास्तावलेत. बऱ्याचशा द्राक्ष बागा या फुलोरा ते सेटिंग अवस्थेत आहेत. या काळात बागेतील आर्द्रता 80% पोहोचली आहे, तर वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलीच्या वाढीचा जोम देखील तितक्याच प्रमाणात वाढलेला दिसून येईल. परिणामी बागेत बगलफुटी जास्त प्रमाणात वाढतील, तसेच शेंडाही तितक्याच प्रमाणात वाढेल. यामुळे कॅनोपी वाढून गर्दी निर्माण होण्याची शक्यता आहे. बऱ्याच बागांमध्ये गर्दी झाल्यामुळे डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या ठिकाणी शेंड्यांकडील वाढ जास्त प्रमाणात दिसून येते, तिथं करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. दॅट कॅनोपीमुळे द्राक्ष वेलीमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी रोग नियंत्रणाच्या दृष्टीनं फळ छाटणीनंतर बागेमध्ये काटेकोर कॅनोपी व्यवस्थापन करणं फायद्याचं ठरतं. हे कॅनोपी व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहूया. डाउनी मिल्ड्यू सारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा वेलीवर वाढलेल्या बगलफुटीमुळे जास्त प्रमाणात होतो. बगलफुटी काढल्यामुळे कॅनोपी मोकळी होऊन हवा खेळती राहण्यास मदत होईल आणि रोगाच्या प्रसारासाठी सूक्ष्म वातावरण तयार होणार नाही. मोकळ्या कॅनोपीमुळे फवारणीचं कव्हरेज चांगलं होऊन रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येतं. बागेत वेल विस्ताराचा उपयोग हा उत्पादन वाढवण्यासाठी, फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, रोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि बागेतील कामं सुलभ करण्यासाठी केला जातो. यासाठी विशेषतः फांद्या बांधणं, फांद्यांची विरळणी, पानं काढणं, घड काढणं या कामांवर भर देणं आवश्यक आहे. वेलींचे विस्तार व्यवस्थापन योग्य रीतीनं केल्यास बागेत रोगांचा प्रादुर्भाव तुलनेनं कमी होतो आणि उत्तम दर्जाचे द्राक्ष उत्पादन घेणं शक्य होतं. बागेतील कॅनोपी व्यवस्थापनासाठी शूट पोझिशनिंग हा महत्त्वाचा घटक आहे. योग्य शूट पोझिशनिंगमुळे पाण्याचे एकसमान वितरण तयार करण्यासाठी अंकुरांना म्हणजे शूटला योग्य दिशा मिळते. त्यामुळे द्राक्ष घडांना योग्य सूर्यप्रकाश मिळतो, परिणामी घडाची प्रत सुधारते, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. योग्य कॅनोपी व्यवस्थापनामुळे बागेत चांगले वातावरण निर्माण होऊन कीड रोगांचं योग्य नियंत्रण करणं शक्य होतं. विरळणी केल्यामुळे कॅनोपीची घनता कमी होते. हवेच्या चांगल्या हालचालींमुळे रोगांचा प्रादुर्भाव तुलनेनं कमी होतो. तसेच बुरशीनाशकांचा द्राक्ष वेलीमधील प्रवेश सुधारतो. घडांवर सावली पडत नाही, त्यामुळे घडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आणि फळधारणेची क्षमता सुधारण्यास मदत होते. पान काढून टाकणं म्हणजेच घडाच्या आसपासच्या भागातून वेलीतून पानं काढून टाकण्याची प्रक्रिया होय. त्यासाठी सुरुवातीची 2 ते 3 पानं काढावीत. कॅनोपी व्यवस्थापनाचे फायदे काय आहेत? तर बागेमध्ये हवा खेळती राहते, बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची फवारणी योग्य त्या ठिकाणी होते, त्यामुळे रोग नियंत्रण लवकर होण्यास मदत होते. फळधारणा क्षमता सुधारते. बागेत योग्य वातावरण निर्मिती होऊन द्राक्षाचा रंग आणि चव सुधारते. या माहितीबाबत तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.